पूछना चाहेंगे, सरकार आपकी है, आप प्रमुख घटक दल है महाविकास आघाड़ी के, और सवाल आपके ही नेता पर उठाए जा रहे हैं कि पालक मंत्री एकनाथ शिंदे के मार्गदर्शन में ये सारी धांधली हो रही है। जैसा कि खुद गरज साहब ने आपके ऊपर भी कहा कि आप कोशिश कितनी भी कर लीजिए लेकिन जीतेगी बीजेपी। आमचे मित्र गरज साहेबांनी जे सांगितलं ती साफ गोष्ट चुकीची आहे, कारण जर असं जर असेल, जर मंत्री महोदय किंवा इतर मंडळी जर प्रभाग किंवा पॅनल बसवायचं काम करत असतील मग प्रशासन कशाला आहे? मग गेली 25 वर्ष जसं त्यांनी सांगितलं नाईक साहेबांच्या नेतृत्वाकडे या ठिकाणी सत्ता येणार आहे, मग 25 वर्ष ही मंडळी हेच करत होते का? तसं काही झालेलं नाही। म्हणजे अगदी घर साहेबांना माझी विनंती आहे की प्रशासन ज्या वेळेला निवडणूक आयोग हा विषय वेगळा, आणि असं जर असतं तर आज नेरूळमध्ये पण बघितलं असेल आमचे पण वॉर्ड तुटले, मग आम्ही कोणावर घ्यायचं? आणि शासन आहे, शासनामध्ये जर असं पॅनल बसवायची किंवा वॉर्ड बसवायची ताकद असते आणि आमचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतात ही मंडळी किंवा नाटा साहेबांचं, तर माझी त्यांना विनंती आहे, हे जे प्रशासन आहे, प्रशासन निवडणूक आयोग मी काही कॅन्सलच केलं असतं ना, त्याची काही गरजच नव्हती। आणि जर अशा जर सरकारने किंवा कुठल्या नेत्यांनी पालकमंत्री महोदयांनी जर हे केलं असेल तर हे साफ चुकीचं आहे। मग गेली 25 वर्ष तुम्ही सत्ता भोगत होता, त्यावेळेला कुठे आमच्या वॉर्डमधले 10-10, 20-20 हजार मतं दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकायचे आणि ती निवडून, मग गेली 25 वर्ष तुम्ही हेच धांधली करून सत्ता भोगली का? मग जनतेने काय बोलायचं? आणि जसं गरज साहेब बोलले की नाईक साहेबांच्या नेतृत्वात सत्ता येणार, पण आम्ही सांगतो की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी सत्ता आहे, आमच्या सर्व महाविकास आघाडीचे नेते मंडळी, मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील, अजित दादा असतील, सर्व काँग्रेसचे मंडळी असतील, ही मंडळी आम्ही एकत्र काम करतो आणि हे कुठेतरी बीजेपीला बघवत नाही। म्हणून मी अगदी नवी मुंबईतील नागरिकांना एवढंच सांगतो की मग जर आता जर तुम्हाला धांधली केली वाटत्या महाराष्ट्र सरकारने, मग एवढ्या वर्ष 25 वर्ष तुम्ही एवढी सत्ता भोगली या अशाच गोष्टी केल्या का? त्यामुळे मी अगदी हे साफ चुकीचं आहे आणि प्रशासन हे काम करत असतं, तुम्ही बघितलं असेल नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असतील, त्यांची मंडळी असतील आणि निवडणूक आयोग असेल, हेच पॅनल बसवतात, ह्याच्यामध्ये धांधली बिंधलीचा काही विषय नाही। आणि राहिला जसं गरज साहेबांनी सांगितलं की सत्ता तुमची आहे ना, पण आम्ही अभिमानानं सांगतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील, पवार साहेब असतील, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचे सर्व नेते मंडळी आणि सर्व महाविकास आघाडीचे सर्व आम्ही मंडळी या नवी मुंबई महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू शकणार नाही। आणि जे काही गरज साहेबांनी सांगितलं ते साफ चुकीचं आहे, जर अशा गोष्टी होत असत्या मग निवडणूक आयोग किंवा प्रशासन कशाला, मग तिथं कुठेतरी शिवसेनेचा एखादा कार्यकर्ता आयुक्तच्या जागेवर बसवला असता। आपके तो नेता पालकमंत्री यहाँ के नगर विकास मंत्री हैं, ये विकास थाने और दूसरे इलाकों में क्यों नहीं दिखता जहां का वो पालकत्व संभाल रहे हैं? वजह क्या है कि जो विकास गणेश नाईक के नेतृत्व वाले सिटी में दिख रहा है वो विकास वहां पर उस तरह का नजर नहीं आता? विकास आता घरत साहेबांनी सांगितलं विकास विकास म्हणजे नक्की काय? आज ही तशी नवी मुंबई शिडकोनी वसाहत विकसित केली होती आणि जसं राजूभाईंनी सांगितलं की 25 वर्ष तुम्ही या नवी मुंबईमध्ये सत्ता भोगत होता, आमदार होता, पालकमंत्री होता, 25 वर्ष का कामं झाली नाही हे नवी मुंबईतील नागरिकांना माहीत आहे। आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्यापासून महाविकास आघाडी सरकार आलं आहे, आज तुम्ही खासदार राजेंद्र विचारे साहेब असतील, शिंदे साहेब असतील, नाटा साहेब असतील, हजारो करोडची या नवी मुंबईमध्ये कामं चालली, ती कुठून आली? आता जसं राजूभाईने सांगितलं मंदाताई, मंदाताई ह्या बीजेपीच्या विरोधी पक्षाचे जरी आमदार असतील तर करोड रुपयाचा निधी देण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव साहेब हे पक्षविरोधात काम करणारं नेतृत्व आहे। आणि विकास विकास म्हणजे नक्की काय? आज नाईक साहेब 25 वर्ष सत्ता भोगतात, महानगरपालिका भोगतात, एक महानगरपालिकेचं जो हॉस्पिटल होतं ते पण तुम्ही देऊन टाकलं, म्हणजे नक्की नवी मुंबईतील नागरिकांना माहीत आहे की तुमचे दोन्ही बीजेपीचे आमदार असून शिवसेना महाविकास आघाडी सत्ता आहे तरी तुम्हाला करोड रुपयाचा निधी येतोय, मग 25 वर्ष तुम्ही हॉस्पिटल का आणलं नाही? आज मंदाताई राजूभाईने सांगितलं मंदाताई हे चांगलं काम करतात, मग ते पक्षविरोधी आहेत, आम्ही पण तसं त्या शिवसेना बीजेपीच्या कार्यकाळातच आमदार झालेत, पण आज ते एवढं चांगलं काम करतात, आज हॉस्पिटल हेच जर नाईक साहेबांनी त्यावेळेला 25 वर्ष सत्ता भोगत होते, महानगरपालिकेचं एक चांगलं हॉस्पिटल ते पण फोर्टीला अर्ध देऊन टाकलं, आज महानगरपालिकेचे हॉस्पिटल या 2 वर्षामध्ये हजारो बेडचं हॉस्पिटल तयार केले, कुणी केली? पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, खासदार राजेंद्र विचारे साहेब असतील, नाटा साहेब असतील आणि महाविकास आघाडी सर्व कार्यकर्ते, त्यामुळे नवी मुंबई ही विकसित केली ही शिडकोनी केली। नवी मुंबईतील नागरिकांना सर्व हा विषय माहिती आहे गरज साहेब, चुकीचं एवढंच वाटतं की तुम्ही 25 वर्ष सत्तेत होता एक हॉस्पिटल नवी मुंबईला देऊ शकला नाही, जे होतं ते पण हॉस्पिटल तुम्ही फोर्टीजला देऊन टाकलं, त्यामुळे विकास म्हणजे नक्की काय आणि विकास कोण करतं हे महाविकास आघाडीच्या सरकारने केलेलं नवी मुंबईतील सर्व नागरिकांना 15 लाख नागरिकांना माहिती आहे की आज विकास कोण करतंय। मग त्यावेळेला त्यांना सत्ता दिली होती, सत्तेमध्ये फक्त पदं भोगायची, आज खासदार संजू नाईक साहेब पण खासदार होते, त्यावेळेला हे रोड बीड हे ब्रिज खासदाराचा निधी पण नवी मुंबईतील नागरिकांना माहीत नव्हता, पण आज राजेंद्र विचारे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही बघितलं असेल महानगरपालिकेमध्ये करोड रुपयाचा निधी या महानगरपालिकेत आलाय, त्याचं कारण की खासदारांनी निधी नवी मुंबईतील नागरिकांना माहितच नव्हतं, पण गेले 10 वर्षामध्ये राजेंद्र विचारे साहेब असतील आणि महाविकास आघाडीच्या
माध्यमातून हजारो करोडचा निधी या नवी मुंबईसाठी आलेला आहे. कारण का आतापर्यंत कधी महाराष्ट्र सरकारचा निधी जायचा नाही, हे महानगरपालिकेचं गटर मीटर वॉटर एवढीच कामं करायची, पण मोठी कामं केलेली कुठं दिसले नाही. आणि महाविकास आघाडी ज्यावेळी उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून, शिंदेसाहेब पालकमंत्री त्या दिवसापासून नवी मुंबईचा विकास तुम्हाला समज. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्हीवर इंडिया लाइव्ह को सबस्क्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.